नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा तलाठी भरती दोन हजार तेवीससाठी काही महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत या व्हिडिओमध्ये पहा तलाठी भरती दोन हजार एकोणवीस म मध्ये विचारण्यात आलेले जे काही महत्त्वाचे प्रश्न होते त्यावरती फक्त आपण रिव्हिजन म्हणून हा व्हिडिओ घेत आहोत हा मित्रांनो आपला जवळपास आठवा व्हिडिओ आहे यापूर्वी आपण सात व्हिडिओ जे आहे हे पोस्ट केलेले आहेत त्याच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत मित्रांनो आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पहा मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल देखील आहे त्या टेलिग्रामवरती आपण प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ जी आहे ही पोस्ट करत असतो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला डेली असेच व्हिडिओ पाहायला मिळतील आणि मित्रांनो विशेष म्हणजे हे जे प्रश्न आहेत पहा हे आपल्याला नेहमी नेहमी परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न आहेत चला व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे जिम कॉर्बेट नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आलेले आहे प्रश्नाचं जर उत्तर आलं तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून द्यायचं आहे म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल तर पहा या ठिकाणी आपल्याला आहे की जिम कॉर्बेट नॅशनल पार्क जे आहे हे कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आलेलं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर एकोणीसशे छत्तीस या वर्षी करण्यात आलेला आहे पहा जिम कॉर्बेटची स्थापना पर्याय क्रमांक दोन आपले योग्य आन्सर होईल यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन राज्य मुख्य माहिती आयोग पदाची नियुक्ती करणाऱ्या समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात प्रश्न मित्रांनो हा देखील महत्वाचा आहे दोन हजार एकोणवीस मध्ये हा प्रश्न जो आहे हा आपल्याला सहा वेळा विचारण्यात आलेला इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे राज्य मुख्य माहिती आयोग पदाची नियुक्ती करणारी जी समिती आहे त्या समितीचे अध्यक्ष कोण असतात तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर मुख्यमंत्री जे आहेत पहा हे पदाचे ते अध्यक्ष असतात पर्याय क्रमांक एक आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा आहे भारताची उच्च प्रदर्शन संगणक प्रणाली मिहीर याचा खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये वापर केला जातो मित्रांनो प्रश्न हा महत्वाचा आहे पहा जी मिहीर संगणक प्रणाली आहे तर त्याचा वापर जो आहे हा आपल्या कोणत्या क्षेत्रामध्ये करण्यात येतो या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक जर हवामान अंदाज जो आहे हवामान अंदाजासाठी मिहीरचा वापर करण्यात येतो आणि ही भारतातील एक जवळपास त्याला आपण सुपर कम्प्युटर म्हणू शकतो तशी एक संगणक सिस्टम आहे म्हणजे कम्प्युटर सिस्टम आहे पहा मिहीर आणि ही वापरली जाते हवामान अंदाजासाठी पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चार आहे महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिकार आयोगाच्या मुख्य आयुक्तांचे वय डॅश वर्षापेक्षा जास्त असू शकत नाही म्हणजे प्रश्न असा आहे की महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिकार आयोगाचे जे मुख्य आयुक्त आहेत हे किती वर्षापर्यंत आपल्या पदावरती राहू शकतात असा प्रश्न विचारला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर पासष्ट वर्षापर्यंत पहा ते पदावरती राहू शकतात कोण महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिकार आयोगाचे मुख्य आयुक्त पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पासष्ट वर्ष प्रश्न पाचवा आहे बिन भाड्याचे घर या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो पहा प्रश्न हा देखील महत्वाचा आहे या ठिकाणी आपल्याला अलंकारिक शब्द विचारला आहे किंवा आपल्याला कधी कधी असाच प्रश्न विचारला जातो शब्द समूहासाठी तर बिन भाड्याचे घर कशास म्हटले जाते याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक जर जे जेल आहे किंवा जे, जे तुरुंग आहे त्याला म्हटलं जातं पहा बिन भाड्याचं घर ऑप्शन क्रमांक एक आपलं करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे कावतजी नानाभाई यांनी मुंबईमध्ये कोणत्या वर्षी पहिली कापडगिरणी सुरू केली मित्रांनो या ठिकाणी आपल्याला अल्टरनेट दोन प्रश्न विचारले जातात आणि दोन्ही प्रश्न आपल्याला दोन हजार एकोणवीसच्या तलाठी भरतीमध्ये विचारण्यात आलेले होते तत्पूर्वी या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर अठराशे त्रेपन्न पहा अठराशे त्रेपन्न या वर्षी कावसजी नानाभाई यांनी मुंबईमध्ये पहिली कापडगिरणी सुरू केली या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो की मुंबईमध्ये पहिली टेक्स्टाईल मिल कधी सुरू झाली पहा टेक्स्टाईल मिल तिलाच म्हटलं जातं पहा कापड गिरणी मुंबईमध्ये सर्वात पहिल्यांदा कोणत्या म्हणजे कोणत्या वर्षी सुरू झाली तर त्याचं उत्तर काय होईल तर अठराशे त्रेपन्न या वर्षी सुरू झाली या ठिकाणी अजून दुसरा प्रश्न असा विचारला जातो की अठराशे त्रेपन्न मध्ये सुरू झालेली मुंबईमधील पहिली कापड गिरणी जी आहे ही कोणाद्वारे स्थापन करण्यात आली किंवा कोणाद्वारे सुरू करण्यात आली तर त्याचं उत्तर काय असणार आहे पहा कावसजी नानाभाई यांनी केलेली आहे पहिली कापडगिरणी सुरू मुंबईमध्ये पर्याय क्रमांक दो एक आपले योग्य उत्तर होईल अठराशे त्रेपन्न मध्ये प्रश्न क्रमांक सातवा आहे विरजन पडणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो पहा विरजन पडणे म्हणजे एखाद्या कामामध्ये अडथळा येणे किंवा एखाद्या कामातला जो उत्साह आहे तो कमी होणं किंवा एखादा आनंद जो आहे कामातील आनंद तो नाहीसा होणे म्हणजेच पर्याय क्रमांक एक आपले योग्य उत्तर होईल पहा एखाद्या कामातला आनंद जो आहे किंवा उत्साह जो आहे तो नाहीसा होणे त्यालाच म्हटलं जातं पहा विरजन पडणे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल आणि मित्रांनो असेच महत्वाचे वाक्प्रचार आणि मनी जर आपल्याला पाहायचे असतील तर त्याच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण तेही व्हिडिओ पाहून घेऊ शकता प्रश्न क्रमांक आठवा आहे सन एकोणीसशे चोपन्न मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा सर्वेक्षण समितीची स्थापनीय करण्यात आली होती पहा प्रश्न या ठिकाणी ही दोन तयार होतात या ठिकाणी विचारला आहे खाली। की खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली कशाची तर अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा सर्वेक्षण याची समिती जी आहे याची स्थापना करण्यात आली होती तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक ए डी गोरवाला समिती जी आहे पहा म्हणजे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली होती ग्रामीण म्हणजे अखिल भारतीय ग्रामीण पथपुरवठा सर्वेक्षण समितीची स्थापना वर्ष कोणता आहे एकोणीसशे चोपन्न या वर्षी करण्यात आलेली होती पर्याय क्रमांक एक आपला योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा आहे महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग ही पदवी कोणी दिली होती प्रश्न हा मित्रांनो महत्वाचा आहे आणि हा जो प्रश्न आहे हा सर्व सरळ सेवा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा असणारा प्रश्न आहे कारण ज्यावेळी समाजसुधारक हा टॉपिक विचारला जातो त्यावेळेस पहा आपल्याला जवळपास प्रत्येक परीक्षेला महात्मा फुले महात्मा गांधी राजर्षी शाहू महाराज राजा राममोहन राय विठ्ठल रामजी शिंदे कर्मवीर भाऊराव पाटील या प्रत्येकांच्या जीवनावरती एकतरी प्रश्न आपल्याला हा नेहमी विचारला जातो या ठिकाणी प्रश्न विचारलाय की महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग ही पदवी कोणी दिली होती तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन राजर्षी शाहू महाराज यांनी ती पदवी दिली होती ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नऊ आहे कपडा या शब्दाला चिकटून किंवा जोडीने येणारा शब्द कोणता आहे किंवा आपल्याला प्रश्न असा आहे कपडा या शब्दाचा जोड शब्द कोणता आहे पहा जोड शब्द आपल्याला विचारला या ठिकाणी आपण बोलताना म्हणतो पहा कपडा लत्ता म्हणजेच पर्याय क्रमांक तीन जो आहे हा आपला योग्य उत्तर होईल कपडा या शब्दाचा जोड शब्द आहे कपडा लत्ता ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे जी उपवाक्य पण परंतु परी या अवयांनी जोडलेली असतात तेव्हा त्या वाक्यांना काय म्हटलं जातं पहा मराठी व्याकरण यावरची ही महत्वाची व्याख्या आहे यामध्ये पहा जी काही उपवाक्य आहेत तर ती कोणत्या कोणत्या अवयांनी जोडली जातात पण परंतु परी ह्या अवयवांनी म्हणजे अवयांनी जर जोडली असतात तेव्हा त्या वाक्यांना काय म्हटलं जातं तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन त्यांना न्यूनत्व बोधक अव्यय असं म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे खालीलपैकी कोणत्या वर्षी भारत व चीन यांच्या दरम्यान पंचशील करार घडवून आला होता पहा प्रश्न मित्रांनो हा जो प्रश्न आहे आपण हा कम्युनिटी पोस्टमध्ये पोस्ट केलेला प्रश्न होता यातील जवळपास तेरा टक्के जे विद्यार्थी आहेत त्यांनी चुकीचे आन्सर दिले होते पहा जे तेरा टक्के विद्यार्थी आहेत त्यांनी दोन हजार असा आन्सर दिले होते लक्षात ठेवा हे आन्सर नाही तर पर्याय क्रमांक एक जो आहे एकोणीसशे चोपन्न या वर्षी भारत आणि चीन यांच्या दरम्यान पंचशील करार जो आहे तो घडून आलेला होता ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य आन्सर होईल आणि मित्रांनो पंचशील करार जो आहे यावरती आपण एक डीपमध्ये व्हिडिओ देखील घेणार आहोत तोही व्हिडिओ आपण पाहून घ्यायचा आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे प्रश्न क्रमांक तेरा आहे खसखस पिकणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होईल पहा या ठिकाणी आपल्याला वाक्प्रचार परत एक वेळा विचारण्यात आला आहे आणि वाक्प्रचार आहे खसखस पिकणे याचा या अर्थ काय होईल तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर मोठ्या मोठ्यानं हसणे त्यालाच म्हणतो आपण खसखस पिकणे ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचा आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे अहमदनगर जिल्ह्यातील रेहकुरी हे कोणत्या दुर्मिळ आणि प्रसिद्ध प्राण्याचे अभयारण्य आहे या ठिकाणी मित्रांनो आपल्याला दोन प्रश्न हे अल्टरनेट विचारले आहेत पण या ठिकाणी आपण या प्रश्नाचं उत्तर पाहूया तर पर्याय क्रमांक तीन भारतातील जे काळे काळवीट आहेत यांच्यासाठी प्रसिद्ध आहे पहा हे कुरी अभयारण्य आणि याच ठिकाणी प्रश्न आपल्याला अल्टरनेट असा विचारला होता की भारतात जे काळे काळवीट आढळतात ते सर्वात जास्त किंवा त्यात प्राण्यां ते जे काळवीट आहेत ते कोणत्या अभयारण्यामध्ये जास्त प्रमाणात आढळतात तर त्याचं उत्तर काय होतं पहा रेह कुरी रेह कुरी हे जे अभयारण्य आहे हे नगर जिल्ह्यामध्ये आहे आणि या ठिकाणी सर्वात जास्त म्हणजे ते महत्वाचं आहे काळे काळविटांसाठी ऑप्शन क्रमांक तीन आपलं प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे अनाधिकृत संगणक प्रणालीमध्ये प्रवेश मिळवून माहिती चोरी करणे म्हणजे काय पहा प्रश्न एक वेळा समजून घ्यायचा आहे टेक्नॉलॉजी वरती हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे एखाद्याच्या शिवाय त्याच्या कम्प्युटरमध्ये दाखल होणं आणि त्या ठिकाणची काही जी इन्फॉर्मेशन आहे ती चोरून घेणं त्याला काय म्हटलं जातं याचा आन्सर होईल पर्याय क्रमांक तीन त्याला हॅकिंग असं म्हटलं जातं पहा हॅकिंग म्हणजे काय की पुढच्याला न माहीत होता त्याच्या कम्प्युटरमधल्या गोष्टी ज्या आहेत किंवा जी माहिती आहे जे काही सॉफ्टवेअर्स असतील त्यांना चोरी करणं त्याला म्हटलं जातं पहा हॅकिंग ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न सोळा आहे आंतरराष्ट्रीय खारफुटी परिसंस्था संवर्धन दिन म्हणून दरवर्षी कोणता दिवस साजरा केला जातो पहा प्रश्न हा महत्वाचा आहे कारण आपल्याला आंतरराष्ट्रीय दिनविशेष जे आहेत आंतरराष्ट्रीय दिनविशेष हे आपल्याला नेहमी विचारले जातात तर त्यामुळे हा प्रश्न देखील महत्वाचा आहे पहा तर आंतरराष्ट्रीय खारफुटी परिसंस्था संवर्धन संवर्धन दिन कधी साजरा केला जातो आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर सव्वीस जुलै हा जो दिवस आहे हा आंतरराष्ट्रीय खारफुटी परिसंस्था संवर्धन दिन म्हणून साजरा करतात पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे एका माळेचे मणी या मणीचा योग्य अर्थ काय होतो पहा या ठिकाणी आपल्याला मन विचारली आहे ही देखील परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे एका माळेचे मणी म्हणजे काय तर सगळीच माणसं जे असतात हे सारख्याच स्वभावाचे असतात पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल एका माळेचे मणी म्हणजे सगळीच माणसे सारख्या स्वभावाची यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा लॉर्ड लिटनने भारतीय वृत्तपत्र प्रतिबंध कायदा कोणत्या वर्षी लागू केला होता एका ठिकाणी याचाच अर्थ आला पहा वर्नॅक्युलर ऍक्ट जो आहे वर्नॅक्युलर ऍक्ट हा कोणत्या वर्षी लागू करण्यात आलेला होता या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक दोन तर अठराशे अठ्ठ्याहत्तर अठराशे अठ्ठ्याहत्तर हा जो वर्ष आहे या वर्षी करण्यात आलेला आहे पहा भारतीय वृत्तपत्र प्रतिबंध कायदा लागू ऑप्शन क्रमांक दोन आपला आन्सर होईल आणि हा जो कायदा आहे हा कोणी लागू केला आहे पहा लॉर्ड लिटन लॉर्ड लिटन याने हा कायदा जो आहे हा लागू केलेला होता पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती खालीलपैकी कोणाद्वारे केली जाते पहा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणजे जे जज लोक आहेत उच्च न्यायालयाचे न्याया त्यांची नियुक्ती कोण करतो याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर राष्ट्रपती जे आहेत हे करत असतात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत पहा द्रौपदी मुर्मू द्रौपदी मुर्मू सध्याच्या राष्ट्रपती आहेत आणि उपराष्ट्रपती विचारलं तर जगदीप धनखड पहा जगदीप धनखड हे जे आहेत हे उपराष्ट्रपती आहेत जर पी एम विचारलं पंतप्रधान तर पंतप्रधान आहेत सध्याचे आपले नरेंद्र मोदी लक्षात ठेवायचे हे दोन तीन प्रश्न आपल्या इम्पॉर्टंट आहेत आपल्याला यावरती प्रश्न सहजासहजी विचारले जात नाहीत कारण हे जे प्रश्न आहेत ते एकदम सोपे आहेत पण हे जे प्रश्न आहेत हे थोडेसे अल्टरनेट करून आपल्याला विचारले जाऊ शकतात लक्षात ठेवा राष्ट्रपतीद्वारे उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत त्यांची नेमणूक केली जाते ऑप्शन क्रमांक दोन आपलं आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे पारा चढणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे पहा आपण एखाद्या वेळेस म्हणतो ना माझा पारा चढलाय तू काही बोलू नको त्याचा अर्थ काय होतो नेमका पारा चढणे म्हणजे काय असतं तर पारा चढणे म्हणजे असतं पहा एखाद्या गोष्टीचा राग येणे ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल एखाद्या गोष्टीचा राग आल्याच्या नंतर आपण म्हणतो पारा चढला प्रश्न क्रमांक एकवीस आहे जीवन विमा महामंडळाचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पहा जीवन विमा महामंडळ याचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन सतपाल भानू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बावीस आहे ज्या प्राण्यांची संख्या आणि ते दुर्मिळ होत म्हणजे ते दुर्मिळ होणे इतपत खालवलेले असते तर त्या प्राण्यांना काय म्हटलं जातं किंवा लक्षात ठेवा प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला होता पहा ज्या प्राण्यांची संख्या ती दुर्मिळ होण्या इतपत खालवलेली असते त्यांना डॅश प्राणी असं म्हणतात तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन त्यांना लोप पावत असलेले प्राणी म्हटलं जातं की जे असे प्राणी आहेत की त्यांची संख्या जी आहे ते हळूहळू हळूहळू कमी होण्याच्या मार्गावरती आहे त्यांना म्हटलं जातं लोप पावत असलेले प्राणी म्हणजे कमी होत असलेले प्राणी ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस आहे बंजर नदी ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे पहा या ठिकाणी आपल्याला एक उपनदी विचारली आहे आणि मित्रांनो जेवढ्या काही भारतातील महत्वाच्या नद्या आणि त्यांच्या उपनद्या आहेत त्यावर आपण व्हिडिओ लगेच आज किंवा उद्या दोन दिवसात हा घेणार आहोत तर बंजर नदी जी आहे ही कोणत्या नदीची उपनदी आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर नर्मदा नदी जी आहे नर्मदा नदीची उपनदी आहे पहा एक बंजर नदी ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चोवीस आहे किताब ए नवराज या पुस्तकामध्ये विविध रांगांमध्ये गाण्यांचे संच समाविष्ट आहेत तर ते खालीलपैकी कोणत्या सत्ताधीशाने लिहिलेले आहेत पहा किताब ए नवराज हे जे पुस्तक आहे किंवा हा जो ग्रंथ आहे यामध्ये विविध म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे राग आहेत त्या रागामध्ये गाण्याचे संच जे आहेत हे तयार केलेले आहेत तर त्या आपल्याला सांगायचं आहे की खालीलपैकी कोणी ते ग्रंथ लिहिलेला आहे किंवा ते पुस्तक लिहिलेले आहेत आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर इब्राहिम आदिल शहा जो आहे दुसरा त्यानं लिहिलेला आहे पहा किताबे नवराज ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस आहे तातडीच्या उपचारासाठी रुग्णवाहिका बोलवण्यासाठी खालीलपैकी कोणता क्रमांक आहे पहा रुग्णवाहिका म्हणजेच अँब्युलन्स लक्षात ठेवा तातडी म्हणजे इमर्जन्सीसाठी जर अँब्युलन्स बोलवायचे असेल तर कोणता क्रमांक आपण डायल करू शकतो तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार एकशे आठ हा जो क्रमांक आहे हा आहे पहा अँब्युलन्ससाठी शंभर हा जो क्रमांक आहे पहा हा आहे पोलीस खात्यासाठी पर्याय क्रमांक चार, चार आपलं अचूक उत्तर होईल अँब्युलन्ससाठी एकशे आठ क्रमांक या व्हिडिओचा मित्रांनो आपला शेवटचा प्रश्न आहे द कोइलिशन्स इयर्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत द कोइलिशन्स इयर्स आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक, एक तर प्रणव मुखर्जी हे जे आहेत हे भारताच्या आपल्या माजी राष्ट्रपती होते लक्षात ठेवायचंय आणि हे जे आहेत यांनी लिहिलेलं पुस्तक आहे द कोएलिशन्स इयर्स नावाचं ऑप्शन क्रमांक एक आपलं अचूक उत्तर होईल तर मित्रांनो हे होते पहा सव्वीस महत्त्वाचे प्रश्न या सव्वीस प्रश्नापैकी किती प्रश्नाचे उत्तर आपल्याला देता आले हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा सोबतच मित्रांनो प्रत्येक व्हिडिओची जर आपल्याला पी डी एफ पाहिजे असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे त्याला आपण जॉईन करू शकता म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ आणि प्रत्येक काही ज्या महत्त्वाच्या नोट्स आहेत त्या पण त्या ठिकाणी अपलोड केलेल्या आहेत आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र